सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचे हेल्थ लर्निंग इन मिनिट्समध्ये आज आपण कारल्याबद्दल बोलणार आहोत हे कडू कारलं किती फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी हे बोलणार आहोत आणि दुसरं म्हणजे कारलं खाल्ल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी खायचं टाळायचं आहे त्याबद्दल देखील बोलणार आहोत तर आपल्या टॉपिकचं टायटल आहे कारले खाल्ल्यानंतर शक्यतोवर दूध दही खाणे टाळायचं आहे मुळा भेंडीसोबत आपण कारलं खाल्ल्यास ॲसिडिटीचा देखील त्रास होतो आणि गरोदरपणातही धोका असतो तर कारले कधी खावे आणि कधी खाऊ नये हे आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात आता कारले खाल्ल्याने शरीरातील इन्शुलिनची पातळी नियंत्रणात राहते तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्यांसोबतच मधुमेह यकृत आणि अस्तमाच्या रुग्णांसाठी कारले खूप फायदेशीर आहे परंतु कारले खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाऊ नये ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जाऊ लागू शकते तर आयुर्वेदाचार्य यांच्या मतानुसार कार्ले खाल्ल्यानंतर कुठले पदार्थ खायचे आणि कुठले नाही खायचेत हे आपण बघूयात आता कारले खाण्याचे काय फायदे आहेत कारल्याला बिटर मेलॉन किंवा बिटर गार्ड असेही म्हटले जाते इंग्रजीत त्याचं शास्त्रीय नाव आहे मोमोर्डिका चॅरेंटिया आता हे आफ्रिका कॅरिबियन भारत आणि मध्य पूर्व देशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे चवीला जरी कडू असलं तरी औषधी गुणधर्मांनी अगदी परिपूर्ण आहे नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटलेले आहे की कारल्यामुळे रक्तातील साखर कमी होते आणि या दरम्यान असे आढळून आले की वाढत्या वजनाला आळा घालण्यासाठी कारले खूप फायदेशीर आहे कारल्याचे औषधी गुणधर्म जर आपण बघितलेत ना तर ते मधुमेहामध्ये फायदेशीर आहे कावीळवर देखील खात्रीशीर उपचार कारल्याने होतो दमाग्रस्तांना खूप आराम मिळतो यकृत आजारावर देखील खूप उपयुक्त आहे हृदयविकाराला अगदी प्रतिबंध करतं सांधेदुखीवर देखील आराम देतं मग आता हे कारले खाल्ल्यानंतर हे पदार्थ आपल्याला खाण्याचे टाळायचे आहेत तर पहिलं आहे कारले खाल्ल्यानंतर दूध प्यायचं नाही कारले खाल्ल्यानंतर दूध प्याल्याने बद्धकोष्ठता वेदना आणि पोटात जळजळ होऊ शकते जर तुम्हाला आधीच पोटाशी संबंधित समस्या असतील तर या दोन गोष्टी एकत्र खाणे खूप हानिकारक ठरू शकतात त्यामुळे कारलं खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये दुसरं हे कारले आणि दही खाल्ल्याने त्वचेची समस्या निर्माण होते जर तुम्हाला जेवणासोबत दही किंवा ताक पिण्याची सवय असेल तर कारल्याच्या भाजीचे सेवन करायचे नाही आणि भाजी जर खाल्ली तर ताक आणि दही खायचं नाही त्या ताक आणि दह्यामध्ये आढळणारे लॅक्टिक ऍसिड कारल्यातील पोषक घटकात मिसळू शकतात आणि त्यामुळे त्वचेवर पुरळ येते खाज येते तिसरा आहे मुळा आणि कारल्याची चव वेगळी असते तर कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर मुळा किंवा मुळापासून बनवलेल्या वस्तू देखील खायच्या नाही आहेत मुळा आणि कारल्याचे वेगवेगळे परिणाम आहेत ज्यामुळे ते पोटात प्रतिक्रिया देऊ शकतात त्यामुळे आम्लपित्त पित्त आणि घशात कफ होऊ शकतो जर तुम्हाला आधीच सर्दी झालेली असेल तर कारल्यानंतर मुळा खाऊ नये आता कडू कारले आणि गोड आंबा कारले खाल्ल्यानंतर आंबा खाल्ल्याने तोंडाची टेस्ट खराब होते त्यामुळे उलट्या जळजळ मळमळ आणि ॲसिडिटी होऊ शकते या दोन्ही गोष्टी पचायला खूप वेळ लागतो त्यामुळे कारलं आणि आंबा हे देखील खाऊ नये कारल्याबरोबर भेंडी खाणे देखील टाळायचं आहे कारले खाल्ल्यानंतर भेंडीचे सेवन करायचं नाही कारल्याबरोबर भेंडी पचवण्यास शरीराला त्रास देणारी ठरू शकते मधुमेहाच्या रुग्णांना पांढऱ्या कारल्या खाल्ल्याने खूप फायदा होतो तुम्हाला जर पांढऱ्या कारल्याचे मधुमेही रुग्णांना काय फायदे आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं की कारले खाल्ल्यानंतर मुळा भेंडी अव नये ते खाल्ल्याने श्वासोश्वास आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि रात्री शक्यतो खाणे टाळावेत धन्यवाद